सर्व कृति समिति पूर्ण महाराष्ट्राची कृति समिति नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे। जोपर्यंत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही आणि आशा कार्यकर्ती आणि गटप्रवर्तक आशा कार्यकर्तीला 18,000 आणि गटप्रवर्तकांना 22,000 मानधन मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। आणि जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या जालना येथील घरावर प्रचंड असा मोर्चा काढण्यात येईल। होणाऱ्या परिणामास पूर्ण महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। आता आपण निवेदन कोणाला दिलेले? आता आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तसेच पूर्ण जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी साहेब, तसेच कासट साहेब, तांदळे साहेब, सर्व आरोग्य अधिकारी यांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी पाठवाव्यात आणि पूर्ण ज्या महाराष्ट्रातल्या 65,000 आशा स्वयंसेविका आणि 3,500 गटप्रवर्तक आहेत शासनाला विनंती आहे की त्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि ज्या आशा कार्यकर्ती कोरोनामध्ये काम करत असतात, कोरोनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काम केलं असेल तर या आशा स्वयंसेविकांनी स्वतःचा जीव झोकून यांनी काम केलेलं आहे, पण त्याची पर्वा या शासनाला नाही। शासन म्हणतंय आमच्याकडं पैसा नाही, आमच्याकडं बजेट नाही, परंतु या आशा कार्यकर्तीला जीव गेला पण शासनाला याची किंमत नाही। पण जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप ठेवणार आणि कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी सर्व आशा कार्यकर्त्यांनी गटप्रवर्तकांनी कोणीही घाबरू नये।